ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। पुलाची शिरोली ग्रामपंचायत निवडणुकीत अत्यंत चुरशीने सरासरी 81% मतदान। पुलाची शिरोली ग्रामपंचायत निवडणुकीत अत्यंत चुरशीने व उत्स्फूर्तपणे सरासरी 81% मतदान झाले। 19,363 पैकी 15,600 मतदान झाले। यामध्ये महिला 7,450 व पुरुष 8,150। या निवडणुकीत सत्ताधारी शाहू स्वाभिमानी आघाडी विरुद्ध माजी आमदार महादेवराव महाडिक यांची ग्रामविकास आघाडी अशी प्रचंड ईर्ष्या पाहावयास मिळाली। दोन्ही गटाकडून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या होत्या। लोकनियुक्त सरपंच पदासाठी शाहू आघाडीच्या सौ रूपाली खवरे विरुद्ध ग्रामविकास आघाडीच्या सौ पद्मजा करपे यांच्यासह 17 जागेसाठी दोन्ही गटाकडून मतदार आणण्यासाठी जोरदार रस्सीखेच पाहावयास मिळाली। माजी आमदार महादेवराव महाडिक, अमल महाडिक, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सौ शौमिका महाडिक यांच्यासह सर्व कुटुंबाने प्रभाग क्रमांक 5 मध्ये मतदान केले। रविवारी काही मतदान केंद्रावर किरकोळ शाब्दिक बाचाबाची झाली। शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर पाटील यांनी तात्काळ दाखल होऊन वातावरण शांत केलं। महानकर न्यूजसाठी पुलाची शिरोलीहून कुबेर हंकारे।